चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना गुड इव्हनिंग. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005. कालच्या भागामध्ये आपण काही कलम पाहिले होते आणि आजच्या या भागामध्ये जे की आपण त्याच्या पुढील कलम जे की आज आपण पाहणार आहे. यस, वेलकम. ठीक आहे, तर या कायद्याचं आणखी एक वैशिष्ट्य असं की आपल्या आजूबाजूला जे होणारे अत्याचार आपण पाहतोय, हिंसाचाराच्या घटना आपण बऱ्याच आजूबाजूंनी पाहिल्या असतील, तर आपल्या आजूबाजूला घटताना आपण पाहतोय, तर त्याच्याबद्दल महिलांना ज्यांची हक्क सुद्धा माहिती नसणं ही खूप मोठी शोकांतिका आपल्याला या माध्यमातून जे की पाहायला मिळते. यस, वेलकम, गुड इव्हनिंग. काल आपण कलम 8 पर्यंत पाहिलं होतं, संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती. बरं, संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती. त्यानंतर पुढील कलम जे की पाहूया आपण. यस, कुटुंबामध्ये घडणाऱ्या कोणत्याही स्वरूपाच्या हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांसाठी त्यांचे हक्क त्यांना मिळावे याचे संरक्षण करण्याची जबाबदारी जे की घटनेने दिलेली आहे, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जो की हा कायदा करण्यात आला होता. अधिनियम 2005 चा लागू कधी झाला आपल्या सर्वांना माहिती आहे, 26 ऑक्टोबर 2006 ला लागू आहे. ठीक आहे, व्याख्या खूप महत्वाच्या होत्या, व्याख्या सुद्धा आपण पाहिल्या. चला, 8 मध्ये आपण पाहिला की संरक्षण अधिकारी जो की जी पीडित आहे तिला मदत करण्यासाठी जो की काय त्याची नियुक्ती केली जाते संरक्षण अधिकाऱ्याची, आणि जो की राज्य शासन त्याची नेमणूक करतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची नेमणूक केली जाते. त्यानंतर याची कर्तव्य सुद्धा आहेत. पहा, संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्य काय काय आहेत ते आपण पाहूया. संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्य आणि कार्य काय, तर पुढील प्रमाणे दंडाधिकाऱ्याला या कायद्यानुसार त्यांची कार्य पार पाडण्याच्या कामामध्ये सहाय्य करणे. बरं, आता दंडाधिकारीची व्याख्या आपण पाहिली होती 2 च्या I मध्ये. बरं, दंडाधिकारी महानगर दंडाधिकारी आणि आपले नगर दंडाधिकारी याच्यामध्ये JMFC प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी त्यांना त्यांची मदत करण्यासाठी की काय कामात मदत करणं सहाय्य करणं हे संरक्षण अधिकाऱ्याचं काय कर्तव्य आहे. त्यानंतर तक्रार मिळाल्यानंतर ज्या ठिकाणी तक्रारीची खबर मिळाली, तक्रार मिळाल्यानंतर काय करायचं आहे कौटुंबिक घटनेचा अहवाल तयार करायचा आहे. ठीक आहे, त्याचबरोबर विहित करण्यात येईल अशा नमुन्यामध्ये व अशा रीतीने दंडाधिकाऱ्यांकडे सुद्धा तो पाठवणं, त्याच्या प्रती अधिकारी त्याच्या स्थानिक सीमांमध्ये कौटुंबिक हिंसाचार घडून आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे, अशा क्षेत्रातील पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्याकडं आणि सेवा प्रदात्यांकडं पाठवून द्यायच्यात. ठीक आहे, आता काय मुख्यतः हिंसाचाराची तक्रार ज्यावेळेस येईल त्यावेळेस संरक्षण अधिकारी काय करेल घटनेचा अहवाल तयार करेल. बरं, कशामुळे झालं काय झालं, बरं सदर कारण काय होतं हिंसाचाराचं, तर ते सर्व नमूद करेल. त्याचबरोबर जवळच्या पोलीस स्टेशनला सुद्धा याची प्रत पाठवेल. ठीक आहे, त्याचबरोबर सेवा प्रदात्यांना सुद्धा माहिती दिल्याची, बरं आश्रयगृह त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा केंद्रांकडं पाठवून दिले ते. जर पीडित व्यक्तीने संरक्षण आदेश काढण्यासाठी सहाय्य मागण्याची इच्छा व्यक्त केली, तर अशा रीतीनं काय त्या अशा नमुन्यामध्ये दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे. बरं, म्हणजे समजा पीडितेने की मागणी केली की मला माझ्या जीवाला धोका आहे, बरं माझ्या जीवाला धोका आहे, उत्तरवादी मला मारू शकतो, ठीक आहे माझा जीव घेऊ शकतो, अशा पद्धतीनं तिने जर इच्छा व्यक्त केली की संरक्षण मला पाहिजे त्यांच्याकडून, नाही तर कधी येऊन मला मारून जाईल. बरं, तसं संरक्षण आदेशाचा काढण्यासाठी तिला मदत करेल संरक्षण अधिकारी. बरं, संरक्षण आदेश जे की कलम 18 मध्ये, ठीक आहे 18 मध्ये जे की सांगितलेलं आहे संरक्षण आदेश, तर विहित करण्यात येईल अशा नमुन्यामध्ये काय करेल दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे. दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज कलम 12 नुसार येतो. आणि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 नुसार
मग सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 नुसार पीडित व्यक्तीला विधिविषयक सहाय्य बरोबर खटला दाखल करण्यासाठी त्याचबरोबर खटल्याचे सर्व विधिविषयक सहाय्य तिला उपलब्ध करून देण्यात आले आहे हे सुनिश्चित करणं आणि ज्या नमुन्यामध्ये तक्रार करायची आहे तो नमुना सुद्धा तिला काय विनामूल्य देणार आहे ठीक आहे विनामूल्य कोणतेही पैसे त्याचे आकारले जाणार नाहीये आणि जो काही विधिविषयक सहाय्य तिला उपलब्ध करून दिलं जाईल बरं आणि जे काही काय नमुना विनामूल्य असणार आहे दंडाधिकाऱ्यांच्या अधिकारातील स्थानिक क्षेत्रांमध्ये विधी सहाय्य समुपदेशन आश्रयगृह वैद्यकीय सुविधा पुरवणारे सर्व सेवा प्रदाते यांची यादी ठेवणं बरं म्हणजे जिल्ह्यामध्ये कोण कोण आहेत जिल्ह्यामध्ये असणारे सर्व विधी सहाय्य वकिलांची फौज त्यांची वकिलांची नावं त्यांची सर्व यादी ठेवणं त्याचबरोबर आश्रयगृहांचे पत्ते बरं आश्रयगृहांचे नावं त्या ठिकाणी त्याचबरोबर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर हे ते वैद्यकीय सुविधा पुरवणारे यांची सर्व यादी त्यांनी ठेवायची आहे संरक्षण अधिकाऱ्याची ही असणारी कर्तव्य ठीक आहे कलम 9 मध्ये 8 मध्ये नेमणूक पाहिली आपण ठीक आहे कलम 8 का होतं संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक आणि 9 मध्ये त्यांची कर्तव्य होते त्यानंतर न पुढील 10 मध्ये पहा काय 10 मध्ये सेवा प्रदाते बरं पीडितेला मदत करणारे पीडितेला मदत करणारे जे की काय सेवा प्रदाते याच्यामध्ये यस या संबंधात करण्यात येतील अशा नियमांना अधीन राहून विधिविषयक सहाय्य बरं त्या पीडितेला समजा काय की खटला दाखल करायचा आहे तिला तर तिला विधिविषयक सहाय्य वैद्यकीय वित्तीय आणि इतर सहाय्य पुरवणं हे जे की काय कायदेशीर साधनांनी महिलांच्या हक्कांचं आणि इतर संबंधांचं संरक्षण करण्याचं उद्दिष्ट ठेवणारा सोसायटी नोंदणी अधिनियम 1860 आणि कंपनी अधिनियम 1956 यानुसार स्थापन झालेल्या ज्या नोंदणी कंपन्या आहेत बरं तर त्या याच्यामध्ये एनजीओ या मुख्यतः लक्षात ठेवा सेवा प्रदाते कोण आहेत एनजीओ आहेत की ज्या पीडितेला ते मदत करतात बरं वैद्यकीय सहाय्य तिला त्याचबरोबर इतर आणण्याची व्यवस्था वगैरे ते जे की सोसायटी नोंदणी अधिनियम 1860 आणि कंपनी अधिनियम 1956 नुसार स्थापन झालेल्या यस तर हे जे की काय याच्यामध्ये सेवा प्रदाते आहेत ते त्याचबरोबर सेवा प्रदात्यांना काय अधिकार आहे बा सेवा प्रदात्यांना असणारे अधिकार जर पीडित व्यक्तीची बरं पीडित व्यक्तीची जर इच्छा असेल की कौटुंबिक घटनेचा अहवाल विहित नमुन्यामध्ये नोंदवणं आणि त्याची प्रत कौटुंबिक हिंसाचार जेथे घडला असेल अशा क्षेत्रातील दंडाधिकाऱ्यांकडे आणि संरक्षण अधिकाऱ्याकडे आकर्षित करणं बरं म्हणजे त्यांचा हिंसाचार ज्या ठिकाणी झालाय शारीरिक असेल मानसिक असेल शाब्दिक भावनिक लैंगिक तर त्याची खबर काय करणं दंडाधिकाऱ्यांना कडनं त्यांना कळवणं दंडाधिकाऱ्यांकडे आणि संरक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवणं पीडितेची काय करायची वैद्यकीय तपासणी करून घेणं बरं काय केलं नवऱ्याने तिला मारहाण केली असेल बरं नवऱ्याने मारहाण केली तिला इजा झाली तर तिची काय म्हणून तिला जे काय उपचार करायचे असेल त्याच्यासाठी जे काय वैद्यकीय तिची तपासणी करून घेणं वैद्यकीय अहवालाची प्रत कौटुंबिक हिंसाचार ज्या ठिकाणी घडला होता अशा संरक्षण अधिकाऱ्याकडे पाठवणं पोलीस ठाण्याकडे पाठवणं ठीक आहे हे जे की कोणाची काम असणार आहे सेवा प्रदाते यांची तिला जे मदत करणारे सर्व वैद्यकीय अधिकारी वगैरे तर त्यांनी काय करायचं आहे त्याचा अहवाल बनवायचा आहे इजा कशा स्वरूपाची आहे काय त्याचा अहवाल बनवून तो पोलीस स्टेशनला त्याचबरोबर संरक्षण अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे जर पीडितेने काय केलं आश्रयगृहामध्ये राहण्याची गरज भासली ठीक आहे ती म्हटली मला त्याच्या घरी राहायचंच नाहीये मला सेपरेट मला पाहिजे राहण्याची सोय करा तुम्ही तात्पुरती तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीडित महिलेसाठी असणारे हे जे की आश्रयगृह असतात बरं तर ती आश्रयगृहामध्ये आश्रय देण्याची विनंती करू शकते आणि तिला आश्रयगृहामध्ये दाखल करून घेतलं जाईल ठीक आहे आश्रयगृहामध्ये दाखल केल्याचा अहवाल कौटुंबिक हिंसाचार ज्या स्थानिक सीमांमध्ये घडला असेल अशा पोलीस ठाण्यांकडे तो पाठवण्यात येणार आहे ठीक आहे तर हे जे की काय सेवा प्रदाते वैद्यकीय आणि आश्रयगृह लक्षात ठेवायच्या मध्ये त्यांची असणारी जे की काय कर्तव्य या ठिकाणी आपण पाहिले त्यांचे अधिकार काय काय ते सर लक्षात आलं काय कलम 10 सेवा प्रदाते त्यानंतर ना यस
कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने अधिकारांचा वापर करताना कर्तव्य पार पाडत असताना सद्भावनापूर्वक केली पाहिजे. बरोबर, सद्भावनापूर्वक केलेल्या कृतीला काय या ठिकाणी संरक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर कोणत्याही सदस्यावरती काय कायदेशीर दाखल खटला जे की काय कारवाई करता येणार नाही, सद्भावनापूर्वक असेल तर ते योग्य आहे. त्यानंतर ना कलम 11 मध्ये काय सांगितलेलं आपल्याला, शासनाची कर्तव्य काय पायाच्यामध्ये या कायद्याची जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं हे जे की शासनाचं कर्तव्य. पण मला असं वाटतं किती जणांना ग्रामीण भागात, तर शहरातील भागातील सोडा, पण ग्रामीण भागामध्ये किती महिलांना हा कायदा माहिती असेल सांगा. ग्रामीण भागामध्ये किती महिलांना हा कायदा माहिती असेल, किंवा आपल्यावरती जो काय हिंसाचार होतोय शारीरिक असेल मानसिक असेल. यस सांगा, किती आपल्यापैकी जे नवीन अभ्यास करणार त्यांना किती जणांना माहिती होता. तर काय करायचंय. येस, ग्रामीण शहरी भागामध्ये जरा शिक्षणाच्या ह्याच्यामुळे असेल काहींना, आपण ग्रामीण भागामध्ये तिच्यावरती जो काय होणारा अत्याचार होत आहे तर त्याची तिला जाणीव सुद्धा नसते. तर आपलं काम हेच आहे, आपण ज्यावेळेस आपण हा कायदा अभ्यासतोय, बरं, आपण ज्यावेळेस कायदा अभ्यासतोय त्याचबरोबर आपल्या मुख्यतः स्त्री म्हणून असणारी सुद्धा आपण काय की दुसऱ्या स्त्रियांच्या मदतीसाठी सुद्धा आपण कशा प्रकारे धावून जाऊ शकतो, तिला कशा पद्धतीनं मदत करू करता येईल याचा सुद्धा आपण प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. शहरी भागामध्ये सुद्धा नसते. तर काय करायचंय, राज्य शासनाची कर्तव्य काय काय पहा. दूरचित्रवाणी, आकाशवाणी, वृत्तपत्र, सार्वजनिक प्रसार माध्यमं, बघ सोशल मीडियाच्या माध्यमातून काय करायचं आहे, नियमित कालांतरानं व्यापक प्रसिद्धी केली जाते. ठीक आहे, नियमित कालांतरानं या कायद्याबद्दलची जनतेला काय करायची माहिती द्यायची आहे स्त्रियांना. त्याचबरोबर मांडण्यात आलेल्या मुद्द्यांवरती पोलीस अधिकाऱ्यांसह केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकारी, न्यायिक सेवांचे सदस्य, संवेदनशीलता जागृती निर्माण करणारे नियतकालिक प्रशिक्षण दिलं जाते. म्हणजे सर्व केंद्र आणि राज्य शासनाचे त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांना काय करायचंय, संवेदनशील स्त्रिया बालक यांच्या प्रती काय संवेदनशीलता असलीच पाहिजे, तर त्याच्यासाठीच असणारं प्रशिक्षण या सर्व अधिकाऱ्यांना राज्य शासन देतं, बरं, दिलं जाते. शासनाची ही कर्तव्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर हिंसाचाराचे मुद्दे मांडण्यासाठी, बरं, कौटुंबिक हिंसाचाराचे मुद्दे मांडण्यासाठी कायदा सुव्यवस्था, आरोग्य आणि मानव संसाधन यांच्यासाठी काय विधी गृहव्यवहार विषयक कामकाज पाहणाऱ्या मंत्रालयामार्फत आणि इतर विभागांमार्फत समन्वय साधायचा आहे. बरं, आता समजा एखाद्या महिलेसाठी जर आपल्याला मदत करायची तर सर्व विभागांनी काय करायचंय, समन्वय साधून मदत करायची आहे. बरं, गृह विभाग असेल, बरं, गृह विभाग, त्यानंतर विधी विभाग, ठीक आहे, कायदा विभाग, तिला मदत सर्व विधी, त्यानंतर ना इतर विभाग सर्व, आरोग्य सुद्धा येईल याच्यामध्ये, ठीक आहे, गृह विधी आरोग्य यांनी सर्व एकच समन्वय साधून जे की काय या महिलेला पीडितेला हिंसाचाराबाबतचे जे काय मुद्दे असतात तर त्याच्यासाठी मदत करणं नियतकालिक पुनर्विलोकन सुद्धा केलं जात आहे. तर हे काय शासनाचं कर्तव्य याच्यामध्ये, ठीक आहे, ही शासनाची असणारी कर्तव्य. त्यानंतर ना कलम 12 काय आहे, दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे. बरं, दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करणं, या कायद्यानुसार एका किंवा अनेक अनितोषांची मागणी करण्याकरता, बरं, नुकसान भरपाई मागण्यासाठी पीडित व्यक्ती किंवा संरक्षण अधिकारी किंवा पीडित व्यक्तीच्या वतीनं कोणतेही इतर व्यक्ती, बरं, पीडित व्यक्तीने तिचे आई वडील असतील भाऊ असतील ते न्यायालयामध्ये अर्ज करू शकतात. ती स्वतः संरक्षणाधिकारी आणि तिचे नातेवाईक दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करता येईल. बरं, त्यांना दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करता येईल. त्याचबरोबर अर्जावरती आदेश काढण्यापूर्वी दंडाधिकारी त्याला संरक्षणाधिकाऱ्याकडून किंवा सेवा प्रदात्याकडून प्राप्त झालेल्या कोणत्याही कौटुंबिक हिंसाचार घटनेचा अहवाल विचारामध्ये घेणारे दंडाधिकारी काय करतील, संरक्षणाधिकाऱ्याने जो काय बनवलेला अहवाल होता घटना अहवाल की कशामुळे झालं काय हिंसाचार कशामुळे झाला तर तो अहवाल त्याच्यामध्ये विचारात घेतला जाणार आहे. त्याचबरोबर
पोटकलम एक खाली मागणी केलेला आणि तो शमद आहे. उत्तरवादी, ठीक आहे, उत्तरवादी म्हणजे कोण? तर ज्या पीडितीने आरोप केलेला आहे की यांच्याकडून मला हिंसाचार झालेला आहे, तर ते सर्व पतितीचा त्याचबरोबर सासू सासरे, ठीक आहे, आणि ननंद हे सर्व त्याच्यामध्ये येणार. कौटुंबिक हिंसाचाराच्या कृतीमुळे झालेल्या इजांच्या नुकसान भरपाईसाठी किंवा नुकसानीसाठी तिला दावत दाखल करण्याच्या व्यक्तीच्या हक्कास बाधा न येऊ देता नुकसान भरपाईच्या आणि नुकसानीच्या प्रदानाचा आदेश काढण्यासाठीचा अनुदानाचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये होणार आहे. बरं, म्हणजे ती उत्तरवादीकडून झालेलं जे काही नुकसान असेल बरं ह्याच्यामध्ये तिचं शारीरिक मानसिक आर्थिक सर्व ह्याच्यामध्ये ते काय त्याचं दावा दाखल करेल नुकसान भरपाईसाठीचा, तर हे त्याच्यामध्ये सांगितलं आणि दोषाचा समावेश या सर्व ह्याच्यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर पीडित व्यक्तींना आपल्या बाजूने न्यायालयानुसार नुकसान भरपाई किंवा नुकसानी म्हणून कोणत्याही रकमेसाठीचा हुकूमनामा काढला असल्यास दंडाधिकाऱ्याने आदेशाला अनुसरून अशी कोणतीही देय असलेली रक्कम हुकूमनाम्यानुसार देय रकमेतून ती वजा केली जाईल आणि दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 त्याचबरोबर त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यानुसार काय हुकूमनामा वजावटीनंतर न कोणती रक्कम शिल्लक असल्यास त्यासाठी अंमलबजावणीला ती योग्य असणार आहे. बरं, मग समजा पीडितेला काय झालेलं आहे की ना नुकसान भरपाई मिळाली, नुकसान भरपाई म्हणजे की काय हुकूमनामा जो काय तिला काढलेला आहे, ठीक आहे, म्हणजे ती पोटगीच्यासाठी सुद्धा अर्ज करू शकते डायरेक्ट, पोटगीसाठी सुद्धा तिला अर्ज करता येईल याच्यामध्ये. त्याने जे काही रक्कम असेल ते त्याला सीआरपीसीचे आपले 125 मध्ये आहे मेंटेनन्सची तरतूद, ठीक आहे. त्याचबरोबर तपशील जो काय असेल तो समाविष्ट असलेला असतील, त्याचबरोबर शक्य तितके त्याच्यामध्ये साधर्म्य असणारा असेल प्रत्येक अर्ज तो, ठीक आहे. कलम 12 लक्षात ठेवा, दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करणं. कलम 12 दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करणं, मग दंडाधिकारी नंतर मग त्याच्यामध्ये आदेश देऊ शकतात ते. चला, कलम 12 नुसार त्यांच्याकडे अर्ज जर केला नोटीस बजावणे जे की कलम 13 मध्ये येणार आहे. कलम 12 नुसार सुनावणीच्या दिनांकाची नोटीस, सुनावणीच्या दिनांकाची नोटीस अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून 2 दिवसाच्या आतमध्ये किंवा दंडाधिकारी मान्य करील अशा कालावधीमध्ये काय करायची पाठवायची आहे. 2 दिवस लक्षात ठेवा. मी सदर त्याला नोटीस पाठवली जाईल उत्तरवादीला, सर तुम्ही या दिवशी या वेळी उपस्थित राहण्यासाठीचा उत्तरवादीला पाठवलेली नोटीस येते. बरं, संरक्षण अधिकारी यांना बजावेल तो, संरक्षण अधिकारी उत्तरवादी यांना जे की काय व्यक्तीवरती बजावण्याची कारवाई करेल. 2 दिवसामध्ये तुम्ही काय करायचंय कोर्टामध्ये उपस्थित राहायचंय. बरं, आणि आपली बाजू मांडायची अशा पद्धतीची नोटीस जे की काय नोटीस बजावली जाईल कलम 13 नुसार आहे. नोटीस बजावल्यानंतर न अभिकथन हात जो की काय शाबित न झाल्यास उत्तरवादीवरती दंडाधिकाऱ्याने केल्याप्रमाणे कोणतीही व्यक्तीवरती नोटीस बजावली गेल्याचा पुरावा सुद्धा असणार आहे. बरं, संरक्षण अधिकारी नोटीस बजावल्याबाबतचा जो काही नमुना होता, ठीक आहे, जी काही नोटीस आहे ती, तर तीच जो की काय अभिकथन आहे तोच मूळ दस्तऐवज आहे. बरं, आता त्याच्याविरुद्ध शाबित न झाल्यास, ठीक आहे, शाबित न झाल्यास उत्तरवादीवरती आणि दंडाधिकाऱ्याने ज्या व्यक्तीवरती काढलेला होता, समजा तिच्या आई वडिला सासरं त्यांच्यावरती काढला असेल किंवा ननंद असेल, तर त्यांच्यावरती बजावला गेलाचा जो की काय तो पुरावा असणार आहे. तो नोटीस, ती नोटीस तुमच्यावरती बजावली होती, तुम्ही न्यायालयामध्ये उपस्थित राहिला नाही, ठीक आहे. तर हे याच्यामध्ये नमुना येतो नोटीसीचा, ठीक आहे. नोटीस बजावणे कलम 13 नुसार आहे. हे दिवस लक्षात ठेवा, जास्तीत जास्त किती 2 दिवसात. 2 दिवसामध्ये अर्ज मिळाल्यापासून त्यांच्यावरती नोटीस बजावली जाणार आहे. कलम 14 समुपदेशन. बरं, ही तरतूद पहा आपल्या आयपीसीचं 498 पाहिलं जर आपण, आयपीसी 498 त्यामध्ये डायरेक्ट काय डायरेक्ट शिक्षा आहे 3 वर्षापर्यंत. जर विवाहित स्त्रीवरती जर काय झालं हिंसाचार झाला, तिला क्रूर स्वरूपाची जर वागणूक जर मिळ झाली, तर स्त्रीने जर या कलमांतर्गत जर गुन्हा दाखल केला 498 नुसार, तर सासरच्या मंडळींना सर्वांना 3 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. पण या कायद्या मुळात काय सांगतो की आपल्याला समुपदेशन आहे पहा, इथं तिचं काय व्हायचं की तिचा संपूर्ण
वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होत होतं, कारण डायरेक्ट प्रकरण मग घटस्फोटापर्यंत जात होतं याच्या या कलमानुसार 498 प्रमाणे. या कायद्यामध्ये थोडी रिलॅक्सेशन दिलेलं आहे, झालं गेलं चुकून झालं असेल बरं, सासू काहीतरी बोलली, सुनबाईनी प्रतिकार प्रतिशब्द वापरला, झालं त्याच्यामध्ये हिंसाचार झाला, परत त्या दोघांना एक संधी त्याच्यामध्ये मिळते. किंवा नवरा बायकोंचं काहीतरी झालं असेल बरं, नवऱ्याने तिला मारली, बायकोने पण नवऱ्याला मारला, बरं झालं गेलं चुकून झालं, ठीक आहे पुन्हा एकदा तुम्ही वैवाहिक जीवन पुन्हा नव्याने सुरुवात करा, याच्यासाठी समुपदेशन केलं जातं या ठिकाणी. कार्यवाहीच्या कोणत्याही टप्प्यावरती काय, दंडाधिकारी उत्तरवादीला बरं, कोणाला, उत्तरवादीला आणि पीडितेला, उत्तरवादी पीडित व्यक्तीला समुपदेशन, समुपदेशनाची विहित अर्हता आणि अनुभव असलेल्या सेवा प्रदानच्या केंद्राच्या कोणत्याही सदस्यासमोर त्यांना एकट्याने किंवा संयुक्तपणे व एक प्रत्येकाचं एक एक एकेकाला बोलून सुद्धा समुपदेशन केलं जाईल. झालं गेलं चुकून झालं, पुन्हा नव्याने तू संसाराला संसार करा, अशा पद्धतीनं त्यांचं समुपदेशन केलं जाईल. किंवा दोघांना समोर एकत्र बसून सुद्धा त्यांचं समुपदेशन घेतलं जाईल बरं. आणि समुपदेशन, समुपदेशन जे की किती प्रकरणाच्या सुनावणीसाठी 2 महिन्यांपेक्षा अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी पुढील दिनांक निश्चित करण्यात आले त्यांचे, ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस त्यांचं येईल त्यानंतर 2 महिन्याच्या कालावधीमध्ये काय पुढच्या 2 महिन्याच्या ह्याच्यामध्ये त्यांचं समुपदेशन केलं जाईल, ठीक आहे. ते त्यात जर योग्य निर्णय झाला तर झाला, ठीक आहे, झालं तर मग केस काय होईल तर हे पुन्हा नव्याने ते संसार चालू करतील. कल्याण तज्ञांचं मधनं सुद्धा सहाय्य घेतलं जाणार याच्यामध्ये 15. कल्याण कार्यातील तज्ज्ञ व्यक्तींचं सहाय्य, कुटुंब कल्याण, ठीक आहे. तर या कायद्यानुसार जे की काय दंडाधिकाऱ्यांना त्यांची कार्य पार पाडण्यासाठी सहाय्य करण्यासाठी योग्य वाटेल अशा एखाद्या प्राधान्याने महिला असलेल्या बरं ठीक आहे प्राधान्याने महिला असलेल्या व्यक्तीच्या, मग ती व्यक्ती पीडित व्यक्तीच्या नातेसंबंधात असो किंवा नसो, कुटुंब कल्याणाला चालना देणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा सेवा घेतली जाणार आहे. मग त्यांचं सुद्धा सहाय्य घेतलं जाईल की यांचा संसार कसा टिकावा, मग यांची संसाराचा गाडा पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी काय काय उपाययोजना करता येतील, तर ते सर्व सहाय्य दंडाधिकारी याच्यामध्ये घेऊ शकतात. दंडाधिकारी बरं, कल्याण कार्यातील तज्ज्ञ व्यक्तींचं सहाय्य, समुपदेशन पण होणार समुपदेशनंतर मग इकडे यांचं सहाय्य 14-15, ठीक आहे. त्यानंतर पुढील 16, कार्यवाही कक्ष अंतर्गत करणे. कार्यवाही कक्ष अंतर्गत करणे म्हणजे इन कॅमेरा सुनावणी होणार आहे बरं. इन कॅमेरा सुनावणी म्हणजे जे न्यायालय ज्यावेळेस एखादा सुनावणी चालते बरं, न्यायालय सांगते इथं जज बसतात बरं, इथं जी काही सुनावणी चालते इकडं बरेचशा आपली जागा असते पहा, बेंचेस वगैरे असतात. आपण इतर कोणत्याही केसेसमध्ये, इतर कोणत्याही जर तुम्ही न्यायालयामध्ये जर गेला तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रवेश जाऊन ऐकू शकतो आपण सुनावणी दी बरं. पण याच्यामध्ये कसं आहे, फॅमिली कोर्टामध्ये फक्त सदरील वादी आणि प्रतिवादीलाच फक्त प्रवेश असणार आहे, बाकीच्यांना कोणालाही प्रवेश नाही त्या ठिकाणी, ठीक आहे. म्हणजे जी पीडित आहे त्याचबरोबर तिचा उत्तरवादी नवरा, जे कारण आणखी कोण सासू सासरे असतील त्यांचे वकील मंडळी आणि हिचे वकील मंडळी, बाकीच्यांना त्या ठिकाणी प्रवेश नसणार आहे, ठीक आहे. बाकीच्यांना प्रवेश त्या ठिकाणी त्या न्यायालयाच्या कोर्ट रूममध्ये प्रवेश नसेल, कारण आमचा तो जो की काय वैयक्तिक प्रश्न आहे खाजगी, बाकीच्यांना कशाला सांगायचं आहे काय बरं. तर त्यानुसार जे की काय फक्त इन कॅमेरा होणार आहे ती, ठीक आहे. कार्यवाही दोघांपैकी किंवा एका पक्षाची तशी इच्छा असेल तर अधिनियमातील कार्यवाही कक्षांतर्गत करता येईल. कोण ठरवेल कक्षांतर्गत करायची की नाही, तर दंडाधिकारी बरं. दंडाधिकाऱ्यांची खात्री पटली की इन कॅमेरा आपण सुनावणी घेतली पाहिजे, बाकीच्यांना प्रवेश नको. त्याचबरोबर दोघांपैकी एका पक्षाने, ठीक आहे, पीडितेने किंवा उत्तरवादीने जर इच्छा व्यक्त केली की इन कॅमेरा सुनावणी झाली पाहिजे, बाकीच्यांना त्या ठिकाणी काय येस बंदिस्त कक्षामध्ये जे की काय त्यांची सुनावणी होईल, इतरांना त्या ठिकाणी प्रवेश नसणार आहे. चला त्यानंतर कलम 17 काय सांगतं, सामायिक घरामध्ये राहण्याचा हक्क आहे दिसा पहा.
व्याख्येमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं सामायिक घर म्हणजे काय. त्याचबरोबर तिला जरी हिंसाचार झाला तर तिला पती डायरेक्ट घराबाहेर काढू शकत नाही, बरोबर. सामायिक घरामध्ये तिचा सुद्धा राहण्याचा हक्क आहे, दोघांच्या मालकीचं संयुक्त मालकीचं घर असतं. अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये काहीही अंतर्भूत असलं तरी ज्या वेळेस कौटुंबिक नातेसंबंधातील प्रत्येक महिलेला, बरोबर, प्रत्येक महिलेला सामायिक घरामध्ये राहण्याचा हक्क असेल, मग त्यामध्ये तिचा कोणताही हक्क, मालकी हक्क, लाभदारी हित संबंध असो किंवा नसो, तिची मालकी असो किंवा नसो. पा मागे प्रश्न विचारला होता कोणीतरी की समजा तिच्या नावावरती घर नाहीये तर तिला त्या घरामध्ये राहण्याचा हक्क आहे का? येस, ऑब्सोल्युटली ती राहू शकते त्या घरामध्ये, तिला घराबाहेर काढण्याचा अधिकार नाहीये, बरोबर. तर कोणत्याही हक्क, मालकी हक्क असो किंवा नसो, सदरील महिलेला, नातेसामधील प्रत्येक महिलेला या ठिकाणी, मग सासू सासरा पण आली, सून पण आली, अण्णनंद पण आली, कोणत्याही महिलेला घराबाहेर काढण्याचा अधिकार नाहीये, बरं. प्रत्येक महिला घरामध्ये राहीलच. त्याचबरोबर उत्तरवादीकडून कोणत्याही पीडित व्यक्तीला कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीनुसार त्या व्यतिरिक्त सामायिक घरामधून कोणत्याही भागामधून बेदखल केले जाणार नाहीये, काढून टाकले जाणार नाहीये. पा ही जी की महत्वाची तरतूद या कलम 17 आपल्याला पाहायला मिळते. सामायिक घरामध्ये राहण्याचा जो की काय अधिकार आहे, ठीक आहे, 17 लक्षात आले सर्वांना. सामायिक घरामधून कोणत्याही स्त्रीला, कोणत्याही महिलेला घराबाहेर काढता येणार नाहीये, तिला बेदखल केलं जाणार नाहीये, नाहीतर जा तू घरी जा, ठीक आहे. तर मग कलम 17 हे जे की काय त्याच्याबद्दल सामायिक घरामध्ये राहण्याचा हक्क आहे. पुढील यामध्ये जे की काय आपल्याला आदेशाबद्दलची तरतूद आता ऑर्डर सगळा पाय काय काय निघतात बा. आता शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, लगेच लक्षात राहील तुमच्या. सनी हातानु, बरं, हा जो की शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. किंवा एखादी स्टोरी सुद्धा आहे आपली, सनी नावाचा एक, ठीक आहे, सनी नावाचं काय मुलगा आहे, त्याने काय केलं, त्याच्या बायकोला मारहाण केली, बरं, दंडाधिकाऱ्यांकडे प्रकरण गेलं तर मग दंडाधिकारी काय आदेश देतील? सनी आता नुकसान भरपाई दे, बरं, सनी आता तुझ्या पत्नीला नुकसान भरपाई दे, ठीक आहे. सनी आता नु लक्षात ठेवा, हे शॉर्ट फॉर्म आहे फक्त शब्दांच्या ह्याच्यावरून. हे संरक्षण म्हणजे काय? संरक्षण आदेश, बरं, संरक्षण आदेश, निवासी आदेश, निवास आदेश, आर्थिक आदेश, ताबा आदेश, मुलांचा ताबा कोणाकडे द्यायचा, आईकडं का मुलाकडं, आणि हे नुकसान भरपाई आदेश, बरं. तर हे जे की असा हा शॉर्ट फॉर्म होता सनी आतानु. तर त्यातला पहिला संरक्षण आदेश आहे. दंडाधिकाऱ्याला पीडित व्यक्ती आणि उत्तरवादी त्यांची बाजू मांडण्याची संधी दिल्यावरती कौटुंबिक हिंसाचार घडलाय, घडण्याचा संभव आहे, सकृतदर्शनी जर खात्री पटली, बरं, ही की पीडितेच्या जीवाला धोका आहे याच्याकडून, ठीक आहे, उत्तरवादी कधी येऊन काहीही कृत्य करू शकतो, तिला जीवे मारू शकतो, असं जर दंडाधिकाऱ्यांना खात्री पडली, पीडित व्यक्तीच्या बाजूने संरक्षण आदेश काढेल त्याच्यामध्ये, बरं, म्हणजे यांनी याच्याशी संपर्क साधायचा नाही आहे, बरं, संपर्क साधायचा नाही, त्याचबरोबर भेटायचं नाही, ती ज्या ठिकाणी कामाला जात असेल त्या ठिकाणी सुद्धा जायचं नाही, मुलगा ज्या ठिकाणी शाळेमध्ये असेल त्या ठिकाणी सुद्धा याने जे की काय जायचं नाही, कृत्य करायचं नाही, कोणतंही भेटायचं नाहीये, फोन करायचा नाहीये, फोन नाही, मेसेज नाही, कोणत्याही प्रकारच्या माध्यमातून संपर्क करायचा नाहीये. हे जे की आदेश याच्यामध्ये काढले जातील, संरक्षण आदेश. येस. पा काय काय कृतीला मनाई आहे याच्यामध्ये, कौटुंबिक हिंसाचाराचं कृत्य करणे, कौटुंबिक हिंसाचाराचं कृत्य त्याने करायचं नाहीये, म्हणजे तिला मारहाण शारीरिक मानसिक प्रकारचं कोणतंही काय करायचं आहे, हिंसाचार करायचा नाहीये. कौटुंबिक हिंसाचाराचे कृत्य करण्यास मदत करणं, त्याला अपप्रेरणा देणं, बरोबर. आता हे यांच्यासाठी मदत करणारे, अपप्रेरणा करणारे, सासू सासरे, बरं, मदत करणे, त्यांना अपप्रेरणा देणं, म्हणजे मुलाला भडकून देणं, त्याने तिला मारहाण करावी म्हणून, तर त्याला जे की काय मनाई करण्यात आलेली याच्यामध्ये. त्याचबरोबर पीडितेच्या नोकरीच्या जागी वारंवार त्या जागेला भेट देते अशा कोणत्याही जागी पीडित व्यक्ती जर मूल असेल तर त्याच्या शाळेमध्ये प्रवेश करायचा नाहीये, त्याला मनाई आहे.
त्याचबरोबर कोणत्याही पीडितेच्या व्यक्तीशी पीडित व्यक्तीशी वैयक्तिकरित्या मौखिकरित्या लेखी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वैयक्तिकरित्या सुद्धा जायचं नाही भेटायला. मौखिक लेखिक इलेक्ट्रॉनिक दूरध्वनीच्या माध्यमातून सुद्धा काय संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. त्याचबरोबर दंडाधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय दोन्ही पक्षांनी पीडित व्यक्ती आणि उत्तरवादी यांनी संयुक्तपणे एक किंवा एकटेने वापरलेलं जे की काय मालमत्ता जे असेल कोणतीही मत्ता जे असेल त्यांचं संक्रमण करणं बँक लॉकर्स असतील बरं बँक लॉक बँकेमध्ये त्यांनी ठेवले असेल सोने वगैरे स्वतः त्याचं काय करायचंय त्याला सुद्धा मनाई आहे. म्हणजे एकटा तो त्याची कार्यवाही करू शकत नाही बँकेचं खाती वापरायची नाहीये. तिचं स्त्रीधन बरं लग्नात मिळालेलं स्त्रीधन 50 तोळे जे काय असतील ते पक्षकारांनी संयुक्तपणे स्वतंत्रपणे धारण केलेली जी काही मालमत्ता आहे त्याच्यावरती सुद्धा वापरण्याला ती मनाई आहे बरं त्या स्वतः वापरू शकत नाही तो. त्याचबरोबर पीडित व्यक्तीवरती अवलंबून असणाऱ्या व्यक्ती बरं पीडित व्यक्तीवरती अवलंबून असणारे तिचे कोण समजा तिचे आई वडील असतील नातलग आहे तिला कौटुंबिक हिंसाचारापासून वाचवणारी कोणतीही व्यक्ती यांना हिंसक वागणूक देणे हे जे की काय उत्तरवादीवरती काढलेला आदेश आहे. ठीक आहे म्हणजे उत्तरवादींनी तिच्या सासरच्या मंडळी तिच्या माहेरच्या मंडळींना ठीक आहे तिच्या माहेरच्या मंडळींना जाऊन नाही तर तिला धमकी देतोय पण हे सुद्धा त्याला काय आदेश येतोय ते त्याने कृत्य करायचं नाहीये. त्याचबरोबर संरक्षण आदेशामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अन्य कोणतेही कृत्य करणं बरं तर हे जे की याच्यामध्ये संरक्षण आदेशानुसार असणारे कृत्य मनाई आहे बरं संरक्षण आदेशाची कलम 8 असणार आहे. ठीक आहे कलम 8 संरक्षण आदेश. त्यानंतर कलम 19 निवासाबाबतचा आदेश पाहता. निवासाबाबतचा आदेश कलम 18 आपण संरक्षण पाहिलं. 19 निवासी आर्थिक ताबा आणि नुकसान भरपाई. ठीक आहे तर याच्यामध्ये पहा काय निवासाबाबतचा आदेश. कलम 12 अर्ज केल्यानंतर अर्ज निकालात काढताना दंडाधिकाऱ्यांना हिंसाचार घडला असल्याची खात्री पटली हिंसाचार झालेला आहे असे जर दंडाधिकाऱ्यांना माहिती खबर खात्री पटली असेल तर ते निवासाबाबतचा आदेश देतील. काय करतील पीडित व्यक्तीचा सामायिक घरामधून कब्जा काढून घेणं आणि अन्य कोणत्याही रीतीने तिच्या कब्जाला बाधा आणणं यापासून उत्तरवादीला प्रतिबंध करणारा आदेश काढतील. त्याचबरोबर उत्तरवादीचे सामायिक घरामध्ये कायदेशीर आणि समन्याय हित संबंध असो किंवा नसो व तिच्या घराचं जरी मालकी नसले तरी सुद्धा काय तिच्या जे सामायिक घर आहे त्यांचं त्याच्यामधून तिचा कब्जा काढून घेणं तिची मालमत्ता वगैरे सर्व काढून घेण्याचे आदेश त्याच्यामध्ये देतील. उत्तरवादीने जर स्वतः घरामध्ये सामायिक घरामधून निघून जावं असं सुद्धा आदेश दिला जाईल व मग डायरेक्ट उत्तरवादीला सुद्धा घराबाहेर पाठवलं जाऊ शकतं. ठीक आहे नवऱ्याला फक्त महिलेला नाही कोणत्याही महिलेला घराबाहेर काढलं जाणार नाहीये. उत्तरवादीला सांगितलं जाईल की बाबा हिची काहीतरी व्यवस्था करा राहण्याची किंवा डायरेक्ट तुम्ही चालते बा घरातून बरं तुम्ही घरातून निघून जावा जोपर्यंत काय प्रकरण होत नाही तोपर्यंत ते मग घरामधून निघून जावे असा सुद्धा आदेश देऊ शकते न्यायालय. पीडित व्यक्ती जेथे राहत असेल त्या सामायिक घराच्या कोणत्याही भागामध्ये प्रवेश करण्यास उत्तरवादीला किंवा त्याच्या कोणत्याही नातेवाईकाला प्रतिबंध करणारा सुद्धा आदेश देतील. समजा 4 रूम आहे त्यांच्या बरं 4 रूम यांच्या या जे की काय या दोन तर इकडं ह्या 2 रूम भागामध्ये ही राहील आणि इकडं 2 रूम मध्ये ते राहतील असं सुद्धा आदेश न्यायालय काढेल. आणि यांनी या ठिकाणी प्रवेश करायचा नाही बरं यांनी या ठिकाणी प्रवेश करायचा नातेवाईकांना सुद्धा प्रबंध करण्याचे आदेश न्यायालय काढेल याच्यामध्ये. त्याचबरोबर सामायिक घराचं अन्य संक्रमण करणं विल्हेवाट लावणं भार निर्माण करणं यापासून उत्तरवादीला प्रतिबंध करणारा सुद्धा आदेश काढला जाणार आहे बरं. नाहीतर समजा ह्यांचा फ्लॅट आहे फ्लॅट डायरेक्ट उत्तरवादीनं दोघांच्या मालकी आहे नवरा बायकोची दोघांची मालकी आहे तर नवऱ्याने काय करायचंय तो विकायचा नाहीये बरं त्याची विल्हेवाट लावायची नाहीये किंवा त्याच्यावरती कर्ज सुद्धा घ्यायचं नाहीये हा सुद्धा आदेश न्यायालय काढू शकणार आहे त्यामध्ये. त्याचबरोबर उत्तरवादीला दंडाधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय सामायिक घरावर त्याचे हक्क सोडण्याचा प्रतिबंध करणारा सुद्धा आदेश काढेल. सामायिक घरावर त्यांचे हक्क सोडण्यास सुद्धा प्रतिबंध करणारा आदेश काढू शकणार आहे.
म्हणजे दोघांची मालकी तर ते हक्कांना सोडणार त्याचा आदेश काढेल. पीडित व्यक्तीला राहण्यासाठी सामायिक घरामध्ये होती त्याच दर्जाची पर्यायी निवासी जागा सुद्धा मिळवून देण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, म्हणजे यांचा चांगला एखादा बंगला असेल, बरं, समजा एखादा बंगला आहे मोठा, त्याचप्रकारे तिला जर राहण्यासाठीचं जर उपलब्ध जागा नसेल, तिने जर विनंती केली मला या घरात राहायचं नाही दुसरीकडे राहायचं आहे, तशाच प्रकारची एखादी निवासी जागा व दोन तीन रूमचा जो काय असेल एखादा, तर त्या ठिकाणी जागा मिळवून देण्यासाठीचा सुद्धा उत्तरवादीला भाडे देण्याचा, मी याचं भाडं कोणी भरायचं, तिच्या उत्तरवादीनं, नवऱ्याने, बरं, ही जी या ठिकाणी राहणार त्याचं भाडं सर्व नवऱ्याने भरायचं, जागेचं भाडं देण्याचा उत्तरवादीला सुद्धा आदेश दिला जाणार आहे. परंतु याच्यामध्ये जे की आपण ख पाहिलं होतं, कोणत्याही महिलेला घराबाहेर जाण्याचे आदेश दिले जाणार नाही आहे. खरं महिला जर असेल कोणत्याही व्यक्तीविरुद्ध खंड ख नुसार कोणताही आदेश दिला जाणार नाही आहे. ठीक आहे, उत्तरवादीला स्वतःहून घरामधून निघून जावे, महिला म्हणजे तिचे सासू, बरोबर, सासू ननन यांच्यावरती कारवाई केली जाणार नाही, घरातून निघण्याचा आदेश हा त्यांच्यावरती नसणार आहे, महिलेवरती. ठीक आहे, बाकी यांच्यावरती असू शकतो, पतीवरती, सासऱ्यावरती. ठीक आहे, तर हे कलम 19 मध्ये सांगितलं निवासाबाबतचा आदेश. सर्वांना लक्षात आले का? या घटकावरती 100% प्रश्न येईल. ठीक आहे, त्यानंतर ना पुढील 20 मध्ये काय सांगितलं, 19 आपण पाहिलं, त्यानंतर 20 मध्ये आपल्याला आर्थिक अनुदोष सांगितलेले, बरं, सनी आतानु. तर यामध्ये कलम 12 नुसार अर्ज केल्यानंतर ना दंडाधिकारी पीडित व्यक्ती आणि पीडित व्यक्तीचं कोणतंही मूल जे असेल त्यांच्या हिंसाचारासाठी, येस येस, पुरुष जाऊ शकतात, महिलेला नाही, तिला जो काय खर्च करावा लागलेला आहे, तिचं जे काही झालेलं नुकसान आहे त्याच्यासाठी हा आदेश काढेल न्यायालय. उत्तर त्याचे काय, आर्थिक भरपाईचा, बरं, आर्थिक भरपाईचा म्हणजे तिची मिळकतीची झालेली हानी, बरं, मिळकतीची झालेली हानी जे काय झाले असेल ते, बरं, मिळकतीचं, त्याचबरोबर वैद्यकीय खर्च तिला काय काय करावा लागला त्याचा, त्याची भरपाई ती मागू शकते. त्याचबरोबर पीडित व्यक्तीच्या नियंत्रणातील कोणत्याही मालमत्तेची नासधूस, नुकसान किंवा ती काढून घेतल्यामुळं झालेली हानी, बरं, समजा यांनी लग्नात मिळालेला TV फोडून टाकला, बरं, किंवा लग्नात मिळालेली तिला जी काय गाडी होती, बरं, लग्नात मिळालेली गाडी जी होती ती यांनी काय केलं, गाडी फोडून टाकली, गाडीचं नुकसान केलं, बरं, तर त्यामुळं झालेलं जे काही नुकसान आहे पीडित व्यक्तीच्या मालमत्तेचं झालेलं नुकसान, ती काढून घेतल्यामुळं झालेली हानी, याची ती नुकसान भरपाई याच्यामध्ये कलम 20 नुसार मागू शकते. पीडित व्यक्तीला, व्यक्तीसाठी किंवा तिचे जर मुलं असल्यास त्यांच्यासाठी डायरेक्ट ती पोटगी सुद्धा मागू शकते. डायरेक्ट इकडं फायनल डायव्हर्स पर्यंत प्रकरण गेलं, डायरेक्ट तिला पोटगी मिळवण्याचा सुद्धा अधिकार आहे. व CRPC 125 नुसार पोटगीची प्रोसेस सांगितलेली आहे. व CRPC संहिता कलम 125 नुसार कायद्यानुसार दिलेला पोटगीचा आदेश, पोटगीच्या आदेशावरून आणखी देण्यात आलेला एखादा आदेश, व ती पोटगी सुद्धा मागू शकते. एक रकमी सुद्धा मागता येईल तिला, एक रकमी किंवा डायरेक्ट मंथली. ठीक आहे, दोन्ही प्रकारे तिला घेण्याचा अधिकार आहे, पोटगी मागण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर मंजूर केलेला आर्थिक अनुतोष हा समुचित, रास्त आणि वाजवी असेल. पीडित व्यक्तीला ज्या राहणीमानाची सवय असेल त्या राहणीमानाशी तो सुसंगत असणार आहे. बरोबर, पीडितेला तो जी काही भरपाई मागणार आहे, ती पोटगी जी काही मागणार आहे, ती कशी असणार आहे, समुचित असणार आहे, योग्य असणार आहे, रास्त असणार आहे, वाजवी असणार आहे. बरं, आणि तिचं जे काही आत्ताचं राहणीमान जे, ठीक आहे, आत्ता तिला 10,000 रुपये खर्च होता महिन्याचा, तर त्याच प्रकारे जो काही तिचा राहणीमान आहे त्याप्रमाणे तिला तो खर्च देणं त्याच्यामध्ये असणार आहे. बरोबर, त्याचबरोबर त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्याच्यावरती डिपेंड करत आहे. बरं, समजा त्याचा पगार 1 लाख असेल, ठीक आहे, पगार त्याचा 1 लाख आहे, तर त्या प्रमाणात किंवा त्याच्या पगारामध्ये वारंवार जर वाढ होणार असेल तर हिला सुद्धा इकडं वाढ होईल पोटगीमध्ये. ठीक आहे, त्याचबरोबर पोटगीची समुचित रक्कम तिला ठोक रक्कम, एक रकमी किंवा मासिक रक्कम देण्याबाबतचा आदेश सुद्धा देण्याचा अधिकार असणार आहे. व एक रकमी किंवा डायरेक्ट मासिक रक्कम सुद्धा तिला घेण्याचा अधिकार आहे.
ती मागू शकते पोटगीच्या याच्यामध्ये. कलम 20 लक्षात ठेवा, आर्थिक भरपाई. आर्थिक भरपाई हे याच्यामुळे मिळकत, वैद्यकीय आणि इतर तिथे झालेले नुकसान. यस, नकार देऊ शकत नाही. तो जर कामाला नसेल तर कसं भेटत, फक्त त्याचं काय त्याच्या इन्कम वरती असत ते. तो कोणत्या ठिकाणी काम करतो, कोणत्या ठिकाणी त्याचा बिझनेस काय, त्याचा बिझनेस काय, त्याच्यामध्ये त्याला त्याची मिळकत, एकूण मिळकत किती महिन्याची, व त्याची महिन्याची मिळकत काय, तर त्यानुसार ठरतं ते. किंवा बऱ्याच वेळा काय होतं, ज्यावेळेस स्वतंत्र होण्याचा ज्यावेळेस निर्णय घेतात, व दोघ जण ज्यावेळेस सेपरेट होतात, संमती ना असेल तर मग काय पोटगी मिळत नाही ते. किंवा ही पण एखाद्या चांगल्या ठिकाणी आय टी मध्ये जर समजा कामाला असेल, व सदरील महिला, सदरील पीडित महिला जर एखाद्या ठिकाणी चांगल्या कंपनीमध्ये कामाला आहे, तिला सुद्धा चांगल्या प्रकारचा वेतन मिळत आहे, बरोबर, तिला सुद्धा चांगला पगार आहे, तर अशा वेळेस मग नाही, मग अशा वेळेस पोटगीची रक्कम जी काय असेल तर ती, तिला सुद्धा जर पगार असेल तर ती कमी असेल मग. पण हा कमावत आहे आणि ती काहीच कमवत नाही आहे, त्यावेळेस मग याच्या पेमेंटवरतीच असणार आहे दोन अवलंबून, बरं. तर हे जे की याच्यामध्ये सांगितलेले आर्थिक अनुदोष कलम 20 नुसार असणार आहे. कलम 21, ताबा देण्याबाबतचा आदेश पाहता. मुलांचा ताबा कोणाकडे द्यायचा, बरं, मुलांचा ताबा. तर दंडाधिकारी काय संरक्षण आदेशासाठी, त्याचबरोबर अनुदोषासाठी जे काही अर्जाची सुनावणी असेल, कोणत्याही टप्प्यामध्ये पीडित व्यक्तीला किंवा तिच्या वतीने अर्ज करण्यात आलेला व्यक्तीला कोणतंही मूल किंवा मुले यांचा तात्पुरता ताबा देता येईल अशी आणि आवश्यकता असल्यास उत्तरवादीनं अशा मुलाला किंवा मुलांना भेटण्याची व्यवस्था सुद्धा त्यांना करता येईल. ठीक आहे, म्हणजे त्या महिन्यातून एकदा भेटू शकतो उत्तरवादी, बरं, माहितीचा नवरा ते, म्हणजे मुलांचे वडील ते, बरं. त्याचबरोबर जर, परंतु असं की जर उत्तरवादीची कोणतीही भेट, समजा याच्या भेटीमुळं मुलांच्या हिताला, ठीक आहे, मुलांचं नुकसानकारक होईल, हानिकारक होईल, ठीक आहे, नाही तर मुलांनाच मारून टाकलं त्याने, ओके, मुलांच्या किंवा मुलांच्या हिताला हानिकारक होईल असं दंडाधिकाऱ्यांचं जर मत झालं तर त्याची भेटीची परवानगी सुद्धा नाकारली जाणार आहे, त्याला मुलांना भेटणं सुद्धा येणार नाही आहे, भेटता येणार नाही आहे. यस, पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेल ज्या की बऱ्याच वेळा काय होतं की ज्यावेळेस ते सेपरेट होण्याचा निर्णय घेतात त्यावेळेस याला एक दिवस मिळतो मुलांना भेटायचं, बरं, मुलांना भेटायचं आणि नंतर न परत मुलं आईकडं त्या पद्धतीनं. जर ही त्याला हानिकारक जर असेल तर त्याची भेट सुद्धा नाकारली जाणार आहे. ठीक आहे, तर हे जे की याच्यामध्ये होतं कलम 21, मुलांचा ताबा देण्याबाबतचा आदेश. त्यानंतर कलम 22 मध्ये काय सांगितलं आहे, नुकसान भरपाईचा आदेश आहे. कलम 22, नुकसान भरपाईचा आदेश. पीडित व्यक्तीने अर्ज केल्यानंतर कौटुंबिक हिंसाचाराच्या कृत्यामुळे झालेली इजा असो, बरं, शारीरिक तिचं झालेलं इजा, मानसिक छळ, बरं, मानसिकचे कसे ठरवणार, ती तर खूप मोठं आहे याच्यामध्ये मानसिक, तो धक्का त्याची अगणित तुलना आपण करू शकतो. शारीरिकची तरी जर की काही शरीरावरती होणारी, पण मानसिक जो काही आघात होतो एखाद्या स्त्रीवरती, भावनिक क्लेश, यासाठी सुद्धा ती नुकसान भरपाई, नुकसानी देण्याच्या उत्तरवादीला आदेश देऊ शकेल. बरं, मानसिक त्रास खूप मोठा आहे, बरं, मानसिक धक्का त्याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी सुद्धा ती काय नुकसान भरपाईची मागणी करू शकते कलम 22 नुसार. ठीक आहे, तर हे सर्वांना लक्षात आले असतील कलम 18 संरक्षण आदेश, 19 मध्ये निवासी आदेश, 20 मध्ये आर्थिक, 21 मध्ये ताबा आदेश आणि 22 मध्ये नुकसान भरपाईचा आदेश. सनी आता, ठीक आहे, संरक्षण, निवासी, आर्थिक, ताबा आणि नुकसान भरपाईचा, याच्यामध्ये जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा जर प्रश्न आला तर हे उत्तर आपलं आलं पाहिजे. ठीक आहे, 22 पर्यंत सर्वांना लक्षात आले असेल, तर या घटकावरती विचारण्यात आलेले जे काय प्रश्न होते ते पाहूया आपण, आणि राहिलेले बाकीचे जे कलम आहेत ते आपण उद्याच्या याच्यामध्ये घेऊया. प्रश्न पाहूया पहिल्यांदा आपण. चला सांगा. हा, यस, बदनामी येते सर्व. कौटुंबिक हिंसाचार या संज्ञेची व्याख्या कोणत्या कलमामध्ये सांगितलेली आहे, कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या कोणत्या कलमामध्ये येते, कलम 3, 4, 5, 6,
सर्वांनी उत्तर द्यायचे कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या कोणत्या कलमामध्ये सांगितलेली आहे. यस, तर पराक्रमांक पहिला कलम 3 मध्ये सांगितलेली आहे. कलम 3 मध्ये कौटुंबिक हिंसाचार शारीरिक मानसिक जे की आपण कालच्या भागामध्ये सुद्धा पाहिलं होतं सरासर तरी सुद्धा पुन्हा एकदा घेऊया आपण ते. कलम 3, कलम 3 की ज्यामध्ये आपण काय पाहिलं होतं शारीरिक दुर्व्यवहार उत्तरवादीचं कोणतंही कृत्य की ज्याच्यामुळे काय होत आहे शारीरिक दुर्व्यवहार होत आहे व दोघांची मारहाण झाली लग्न काय आलं जेवणात मीठ कमी पडलं जेवणात मीठ कमी पडलं म्हणून मारहाण केली किंवा दोघांनी मारहाण केली एकमेकांना. लैंगिक दुर्व्यवहार व लैंगिक दुर्व्यवहार त्यानंतर शाब्दिक मारा सुद्धा करणं शाब्दिक याच्यामध्ये किंवा साडीच केवळ पदर डोक्यावरती घेत नाही किंवा सारखेच एका सून सासू सुनांच्या असणारे हे जे की काय शाब्दिक त्याच्यामध्ये. भावनिक दुर्व्यवहार आणि आर्थिक दुर्व्यवहार बरं तिला कोणत्याही प्रकारचं आर्थिक स्वातंत्र्य नाही स्वतः सर्व तिचे व्यवहार पाहणं भावनिक दुर्व्यवहार करणं तर हा जो की कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्यामध्ये येणार आहे. किंवा हुंड्यासाठी सारखं तिचा छळ करणं सासरच्या मंडळीकडून काय होतं हुंडा मागण्यासाठी तिला त्रास दिला जातं किंवा डायरेक्ट छळ तिचा हानी क्षती पोचवणं धोका पोचवणं 50,000 रुपये द्या नाही तर तुमच्या मुलीला घेऊन जावा अशा प्रकारची सुद्धा काय धमकी देणं ते हे सुद्धा याच्यामध्ये येणार आहे कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या कलम 3 मध्ये. त्यानंतर ना पुढील प्रश्न चला संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्य कोणत्या कलमामध्ये सांगितलेली आहे. संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्य कोणत्या कलमांमध्ये येतात 8, 9, 1, 10, 1 आणि 10, 2 सांगा. संरक्षण अधिकाऱ्याची असणारी कर्तव्य संरक्षण अधिकाऱ्याने विविध कर्तव्य पार पाडली पाहिजेत ही जे की तरतुदी कलम 9 मध्ये येणार आहे. 8 मध्ये त्याची नियुक्ती होती. कलम 8 काय संरक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती बरोबर नियुक्ती 8 मध्ये आणि 9 मध्ये त्याची कर्तव्य सांगितलेली आहे. 10 मध्ये सेवा प्रदात्यांची कर्तव्य बरोबर ठीक आहे. कलम 9:1 लक्षात ठेवा संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्य. त्यानंतर ना पुढील चला तर या कायद्याव्यतिरिक्त आयपीसीच्या कोणत्या कलमामध्ये पीडित महिलेला सुद्धा तक्रार दाखल करता येते. 332, 337B, 453 आणि 498 या कायद्याव्यतिरिक्त जर तिच्यावरती होणारा जो काय क्रूर वागणूक जी आहे तर ती आयपीसीच्या कोणत्या कलमानुसार गुन्हा दाखल करू शकते. यस 100% बरोबर आहे. आयपीसीच्या 498A नुसार तिला तक्रार दाखल करता येते आणि याची शिक्षा जे की काय आहे 3 वर्षापर्यंतचा कारावास सांगितलेला आहे 498A ला. चला पुढचा खालीलपैकी कोणता आदेश हुकूम फौजदारी न्यायाधीश देऊ शकत नाही. संरक्षण आदेश परिवीक्षा हुकूम पैशाविषयीचा मदत हुकूम ताबा हुकूम निवास हुकूम आणि नुकसान भरपाईचा. चला सांगा याचं काही कोणता आदेश देऊ शकत नाही. येस आत्ताच आपण जे आदेश पाहिले होते शॉर्ट फॉर्म जो लक्षात ठेवला होता तुम्ही
त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर काही सांगा, पहिल्यांदा उत्तर द्या मला, फक्त एकाच उत्तर आलेलं आहे, बाकीच्यांनी सुद्धा उत्तर द्यायचंय. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक तिसरा बी हा आदेश नसणारे परिवीक्षा हुकूम. बाकी आपण 18 ते 22 मध्ये पाहिले होते सनी आतानं किंवा स्टोरी जी बनवली होती आपण, सनीने काय केलं त्याच्या बायकोला मारहाण केली होती, प्रकरण न्यायालयामध्ये गेलं, न्यायालयाने काय आदेश दिला, सनी आता नुकसान भरपाई दे. सनी आतानु बरं, ते यानुसार पाहिलं तर आपण संरक्षण हुकूम आहे बरोबर भेटतोय कलम 18 नुसार, निवासी आहे, निवास हुकूम पण आहे निवास कितीमध्ये 19 मध्ये, आर्थिक पैशाविषयीचा ठीक आहे 20, अजून ह्या पण येत आहे, ताबा मुलांचा ताबा जो की 21 आणि 22 मध्ये नुकसान भरपाईचा हुकूम. बरं, 18 ते 22 पर्यंतचे हे जे की आदेश होते, कोणता आदेश नाही आहे, परिवीक्षा हुकूम आदेश हा आदेश नाही याच्यामध्ये, त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यस. तर जे विद्यार्थी नवीन आलेले असतील, पहिल्यांदाच लेक्चर लागले असतील, त्यांनी व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि नोटिफिकेशन आयकॉनला सुद्धा बेल प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला लेक्चरचं नोटिफिकेशन मिळतील. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स दिलेल्या आहेत, आपला टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्या त्या तो सुद्धा तुम्ही जॉईन करा. त्याचबरोबर माझ्या सोशल मीडियाशी सुद्धा तुम्ही कनेक्ट राहू शकता. त्याचबरोबर टेलिग्रामवरती सुद्धा मला प्रश्न जर काय असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, तर हे जे की या प्रश्नाचं आपलं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट चला, कलम 18 मध्ये कशाचा आदेश सांगितलेला आहे, चला झालेलाच आता कलम 18 कोणत्या आदेशाबद्दल आहे, समुपदेशन, संरक्षण आदेश, निवास आदेश, मातृत्व सहाय्य. कलम 18 मध्ये कोणता आदेश आहे, यस बरोबर, कलम 18 मध्ये संरक्षणाचा आदेश आहे. संरक्षण आदेशाच्या तरतुदी सुद्धा आपण पाहिल्या की उत्तरवादीनं काय करायचंय काय नाही करायचं, बरं, तर त्या सर्व तरतुदी सुद्धा आपण जे की पाहिलं होतं पायाच्यामध्ये, ती ज्या ठिकाणी कामाला जाते त्या ठिकाणी सुद्धा जायचं नाही, तिच्याशी संपर्क साधायचा नाहीये, बरं, मारहाण करायची नाहीये, गेहिंसाचार असं कृत्य करायचं नाहीये, संपर्क साधण्याचा प्रयत्न करणं हा सुद्धा मनाई आहे. त्याचबरोबर तिचं जे काही स्त्रीधन असतं, तिचे जे काही मालमत्ता आहे मग त्याचा सुद्धा त्याने वापर करायचा नाहीये, आणि वाचवणारी कोणत्याही व्यक्तीला हिंसक वागणूक देणं ते हे जे की कृत्यांना मनाई आहे याच्यामध्ये, बरं, कलम 18 नुसार. यस आणि हे जे आपण पाहिलं होतं समुपदेशन कलम 14 मध्ये, बरं, समुपदेशनाची तरतूद कलम 14 मध्ये आपण पाहिलेली आहे. पुढील ठीक आहे, हा जो की नियमाचा प्रश्न होता, कौटुंबिक हिंसाचार, कौटुंबिक हिंसाचार ही मानवी हक्कांची बाब आहे, बरं, ह्युमन राईट्स, डोमेस्टिक व्हायलन्स हिचं काय ह्युमन राईट्स इश्यू, तर ती कशामध्ये मान्य करण्यात आले, कोणत्या डिक्लरेशनमध्ये मान्य झालेले, व्हिएन्ना अकॉर्ड 1994, बीजिंग डिक्लरेशन, प्लॅटफॉर्म फॉर ऍक्शन 1995 की वरीलपैकी सर्व, काय असेल याचं उत्तर. कौटुंबिक हिंसाचार ही मानवी हक्कांची बाब आहे हे खालीलपैकी कशामध्ये मान्य करण्यात आलेले, चला हा जो की प्रश्न आपल्या कायद्याच्या व्यतिरिक्त आहे. तर डोमेस्टिक व्हायलन्स ही मानवी हक्कांची बाब हे वरीलपैकी सर्व ह्याच्यामध्ये मान्य करण्यात आलेलं आहे, व्हिएन्ना अकॉर्ड, बीजिंग डिक्लरेशन, प्लॅटफॉर्म फॉर ऍक्शन या सर्व घटकांमध्ये. ठीक आहे, चला एक आपल्याला लक्षात आला असेल, फक्त
परीक्षेपुरता अभ्यास न करता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण कशा प्रकारे इतरांची मदत करू शकू किंवा जे काही आपल्या आजूबाजूला होणारे जे काही अन्य अत्याचार होतात महिलांवरती त्याच्यासाठी आपण काय करता येईल याच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल. त्याचबरोबर तुम्ही स्वतः सुद्धा तक्रार देऊ शकता कलम 3-4 नुसार जे की आपण पाहिलं होतं कोणत्याही प्रकारची कार्यवाही आपल्यावरती होणार नाहीये बरं. पण फक्त झालेल्याच तक्रार द्या नाहीतर चांगला संसार चालू आहे आणि तुम्ही का तक्रार देत आहे बरं. तर ते चुकीचं आहे. चला कोणाचे काही प्रश्न शंका असतील तर विचारू शकता. कोणाचे काही प्रश्न शंका सूचना असतील तर त्या सुद्धा सांगा. आणि 22 पुढील कलम आपण उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहे. ठीक आहे. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक सुद्धा करा, लाईक शेअर. ठीक आहे चालेल, थांबूया आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच.